नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। माझ्या मतदारसंघात भाजपचे लोक त्रास देतात ही वस्तुस्थिती आहे। काही करून बच्चू कडू पडला पाहिजे। मित्रत्व पाळायचे असेल तर मी बावनकुळे यांना सांगितले की खासदार बोंडे यांच्याकडे लक्ष द्या। मात्र आता बावनकुळे यांना सांगतो 10 खासदार पाठवले तरी बच्चू कडू पडणार नाही, असे प्रहारचे नेते तथा आमदार बच्चू कडू म्हणाले। आज दिव्यांग मंत्रालयाचा अध्यक्ष म्हणून जर मी इथं आलो सर, तर तरी 350 रुपये दाखल आणतो। 350 एक काही जिल्हा सोडला नाही, त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं। शेतकऱ्यासाठी असणार, दिव्यांग बांधवांसाठी असणार, महाराष्ट्रभर फिरत गेलो। 15 वर्ष कळायला मिळत, 82 शासन निर्णय काढले, 82 शासन। जेव्हा सरकार तयार नव्हतं तेव्हा प्रतापजी सदाई आणि मोगे साहेबांच्या घरात घुसून पडले। मोगे साहेबांचं घर सीएम साहेबांच्या बाजूलाच होत, आणि तुम्ही दिव्यांगासाठी जर 700 निर्णय काढला आणि दिव्यांगासाठी जर 5% निधी खर्च करण्याचा आमची मागणी होती। म्हणजे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका हे 5% खर्च झाले पाहिजे। तेव्हा 3% होता। 1995 चा कायदा 6 देशाला आशिया खंडाने मंजूर केला, भारत सरकारने स्वीकारला, महाराष्ट्राने स्वीकारला, पण कायद्याची अंमलबजावणी